कोकणातल्या युवकांना रोजगार मिळावा ही सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राज ठाकरे तसेच शरद पवार यांना निवेदनही दिलंय. साळगावकरांच्या भूमिकेचं भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि नाणार प्रकल्पाचे कट्टर समर्थक प्रमोद जठार यांनी स्वागत केलंय. आता मात्र सर्वाधिक रोजगार देणारा नाणार प्रकल्प व्हावा अशी जोरदार चर्चा असून रोजगारासाठी मोठा उठाव करणार असल्याचे संकेत बबन साळगावकर यांनी दिले. पाहूया या ग्रेट भेटचा हा स्पेशल रिपोर्ट. ही ग्रेट भेट झाली सावंतवाडी बस स्थानकाच्या समोरील पाटील कॉम्प्लेक्स येथे असलेल्या बबन साळगावकर यांच्या कार्यालयात. खरं तर नुकतंच जिल्हा दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कोकणात उद्योगधंदे यावेत अशा आशयाचे निवेदन दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एक प्रकारची खळबळ माजली होती. कारण बबन साळगावकर यांनी राज ठाकरे यांना हे निवेदन देऊन नेमका कोणाला चिमटा काढला याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार अजूनही उलटसुलट चर्चा सुरू आहे. ही चर्चा ताजी असतानाच रविवारी संध्याकाळी चक्क माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी बबन साळगावकर यांची भेट घेऊन कोकणात रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंदे यायलाच पाहिजे या साळगावकर यांच्या भूमिकेचे समर्थन केले. या दोघांमध्ये कोकण आणि रोजगार यावर साधारण अर्धा तास चर्चा झाली. नेमकी ही चर्चा कोणत्या मुद्द्यावर झाली ते पाहूयात. काय करायचं त्या माणसाने नंतर विषय मी तुम्हाला भेटायचा विषय म्हणत होतो. तुमचा जो विषय आहे रोजगार तुम्हाला फार आवडतो. म्हणजे मी असा एक माणूस बघितला की जो ज्याला खरोखर वाटत की कोकणामध्ये रोजगार व्हायला मी विषय तो लावून धरला आणि मी सगळ्यांना आता भेटला होतो. मग अशी पवारसाहेबांना भेटलो पवारसाहेबांकडून विषय मी तोच दिला. म्हटलं कोकणमध्ये गेल्या 70 वर्षांमध्ये ह्याच्यावरती विचारच झाला. फक्त रस्ते पाणी लाईट ह्याच्यावरतीच म्हणजे फसवा विकास. जिथं बँगलोर असेल पुणे सातारा कोल्हापूर औरंगाबाद असेल म्हणजे जी जी शहर असतील नगरचं गोवा त्याचं जे उत्कर्ष झाला तो औद्योगिकरणाचा झाला. त्याच्यावरती कधी फक्त आंबे आंबे काढायला माणसं मिळत नाही किंवा तुम्हाला आंबे काढा आंबे आंबे पिकून आंब्याची कुठं नाही भरायला. आमचा तरुण आज गोव्यामध्ये जातो आणि साहेब खरी सांगतो माझ्या बाजू घराच्या बाजूचे दोन मुलं नोकरीच्या निमित्ताने जातानाच येणार ऍक्सिडेंट नाही येणार. नाही हे जे आहे ना काजू आंबा हे जे उत्पन्न आहे ना हे पाहिजे व्हायला पाहिजे ते सबसिडी आहे म्हणजे ते अधिकच उत्पन्न आहे. मूळ उत्पन्न काहीतरी हवं म्हणजे आपल्याकडचा एक भाऊ मुंबईत असतो तो रोजगारात पैसे कमवतो आणि मग तो पाठवतो आणि मग त्याच्या हाताला हे काहीतरी दोन आपल्याला येतात असं इकॉनॉमी. आणि विषय सगळ्यांना आता म्हणजे कसं जीवनसारखं सुरू केलंय प्रत्येक नेत्याला भेटणार तुम्हाला पण भेटून सांगायचं भेटून सांगा तुम्ही प्रत्येक नेत्याला भेटून सांगा की त्याच्यावरती तुम्ही गेल्या 70 वर्षांमध्ये काय झाला. मग एखादा गाव उठतो आणि विरोध करतोय आणि तुम्ही त्याच्या पाठीमध्ये मताचं राजकारण करताय मताचं फक्त राजकारण आधी निवडून द्यायला पाहिजे एवढं थांबताय एवढंच बाकी दोन जो मतदार दीपक महिना पण भेटणार नाही. तुम्ही गेल्या 9 वर्षांमध्ये आता बघा मी जे एन पेडीचा ट्रस्टी झालो बरोबर. मी जे एन पेडीचा ट्रस्टी झाल्यानंतर रिझल्ट साहेबांना मी प्रेझेंटेशन दिलं की साहेब माझ्या मुंबईचा ड्राफ्ट आहे मुंबई बोर्डचा बोला किती ताकद आहे मुंबईचा ड्राफ्ट आहे खोली मुंबई जी इंग्रजांनी वसवली तिचा ड्राफ्ट आहे 8 ते 9 मीटर. आम्ही ही जर जे एन पेडीचा ट्रस्टी आहे आमचा जे एन पेडीचा ड्राफ्ट आहे 12 मीटर जे एन पेडीचा हे खोली. आम्ही आता 2 मीटर आम्ही खाली खणतोय किती 2 मीटर खाली 5 किलोमीटर आणि असं 2 किलोमीटर 2 मीटर खाली आम्हाला खर्च आता 2000 रुपये किती 2000 बघा मग टेंडर काढलं मी जे एन पेडी ट्रस्टी आहे एक वर्षात काम केलं होतं 2000 रुपये 2 मीटर खाली राहिला आणि 5 किलोमीटर असा स्ट्रेच म्हणजे मोठी जागा मध्ये साहेब मी गडकरी साहेबांना सांगितलं विजय दूरचा ड्राफ्ट 19 मीटर आणि त्या JSW ने म्हणजे जयगडवाल्याने जिंदालने तो खणला म्हणजे ड्रग्ज केला तो आता 25 मीटर एवढं मोठी ताकद आहे आपल्या समुद्रात. ही ताकद आपल्याला वापरायला लागेल आणि ही ताकद आम्हाला रोजगार देईल.
मला तुम्हाला भेटायचं त्या कारणाने होतं की मी ज्या जयंतीत गेलो, मी ट्रस्टी झालो, मला गडकरी साहेब भेटले, मी एक मोठा प्रकल्प आणतो आहे की दुसरी मुंबई होऊ शकते, की एवढे रोजगार मिळू शकतो. आणि मग त्याला तो नाणारचा प्रकल्प आणि समुद्र किनारा आहे, हो नाणार तिथंच येणार, कुठे नाणार. आणि म्हणून मग तो समोर अदर कंट्रीज आहे, अदाज पुराणा रोजगार, आणखी त्यांचे उद्योग आणि त्याच्यानंतर टँकर चालतील. भारत देशात आशिया खंडातला एवढा मोठा प्रकल्प आहे तर सगळे टँकर इथून सगळे जातील, काही ट्रेन जाईल पण बाकीच्या भागामध्ये जाताना. म्हणून माझं मी असं ठरवलंय सर की काही लोकांना जाऊन भेटायचं की हा प्रकल्प काय आहे हे मी सांगायचं. म्हणजे मला धोका आहे की मी असं सांगितलं तर मला ते देवगड गेली रामेश्वरम मधली लोक मत देणार नाही झाला, ती माझ्या विरोधात गेली, माझा पुतळा झाला, मी निवडून येणार एवढंच माझं करणं आहे का? त्याचे पुढे शंभर वर्ष लोक नाव काढतील ज्यावेळी पोटाची म्हणजे मी निवडून येणार नाही म्हणून मी काही खोटं बोलणार, काही चुकीचं बोलणार, लोकांना मिसगाईड करणार, विजन देणार नाही. मी निवडून येणार नाही चुकीचा विकास ऍट व्हॉट कॉस्ट, एक आपलं ब्रेड अँड बटर आहे. म्हणून मी असं ठरवलं बघणार तुमच्या जे मंडळी आहेत त्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटतो की म्हणजे जे जरा वाटतं मला समोर विचार येईल तर त्यांना मी जाऊन भेटतो की बाबा हे खरंतर रोजगारासाठी आवश्यक आहे. ही ताकद आहे, ही ताकद तुमची दुसऱ्या कुठल्या प्रकल्पात नाही. मी पहिलं पत्र उद्धवना नको नको ठीक आहे, पण दुसरे कोणते आणले ते तरी सांगा. तुमच्या ती भरभरून शिवसेनेने प्रेम केले मग तुम्ही रोजगार म्हणजे ते काय नाही. जे विरोधात आहे त्यांचा गट होतो, जे सपोर्ट मध्ये त्यांचा गटच होत नाही, त्यांचं कोणी वालीच नाही. मग आता मी ह्या प्रकल्पामध्ये तुमच्या सारखे जे ग्रस्त आहेत तिथे नाणार मध्ये त्यांची 100 एकर 60-65 एकर जागा चार्टर्ड अकाउंटंट आहे. मी त्याला म्हटलं तुम्ही अभ्यास करायला तुमच्या मागण्या मांडणार, नाही तर काय होतो प्रकल्प होतो कोकणात काहीच मिळत. कोणीतरी हे केलं की त्याला गावचा हिस्सा ठेवा, बरोबर आहे ठीक. मी सांगितलं सर 25 टक्के ठेवा, जो मायनिंगला टोटल तुम्ही विकून टाका मायनिंग, मायनिंगचा गावाला हिस्सा ठेवा, फायदा असतो ना. आपण त्याला सेम रिहॅबिलिटेशन साठी स्मार्ट सिटी द्यायला सांगितलं, एक चांगलं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल द्या की जिथे मोफत उपचार होईल, दोन तिसरं यांना शेअर्स द्या, चौथे यांच्या लँडला चांगला व्हॅल्यू द्या. एवढ्या मागण्या केल्यात आपण आणि ह्या पुराणा रोजगार आहे त्याच्यासाठी आय टी आता ताब्यात घेत आणि आतापासून शिकू आपण रेट आतापासून शिकू. जिथं जेवढे ते टेक्निशियन लागतील ना ते आज 2 वर्षात प्रकल्प चालू होईल. आज आहे 18-23 वर्षांमध्ये. आता साहेब काय होणार आहे, विरोध करून करून गव्हर्नमेंट आणणार लागणार हे सगळं काय मिळणार नाही, कारण गव्हर्नमेंट म्हणणार आज तुम्ही आमचं मागीचं बरोबर ते आणणार. आता काय मागणार म्हणून काढलं पाहिजे या सगळ्यात तुम्ही मंडळीची बरोबर त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका मंत्र्याला पालनमंत्र्यांनी भेटला 9 वर्षामध्ये तुम्ही पुढचे प्रकल्प आणले आणि रोजी रोजीचा कसा प्रश्न हा चुकीचा विकास चालला आहे. रस्ते पाणी मूलभूत गरज त्या द्याव्या जातील तुम्हाला, बरोबर ना. परवडल्या पाहिजे ना, समजा साहेब पाणी घ्यायचं तर आज पाणीपट्टी परवडत त्या लोकांना, म्हणून पाण्याच्या योजना बंद झाल्या. खरं कुठे सांगा मला, पाणीपट्टी परवडत नाही, घरपट्टी साहेब परवडत नाही म्हणून घर बंद आहेत. मुंबईत लोक आहेत रोजगार नाही, म्हणजे घरपट्टी परवडणार नाही, पाणीपट्टी परवडणार नाही, आरोग्याच्या सुविधा परवडणार नाही, शिक्षणाच्या सुविधा परवडणार नाही, याला उत्तर काय? रोजगार. त्याच्या हातात पैशामध्ये तू हे सगळं स्पेस आहे, त्याला फुकट देण्यापेक्षा त्याला रोजगार दे. आज माझ्या सांगली शहरामध्ये जर 5,000 कुटुंब आसपास जर झाले तर एकही दुकान असं दिसणार नाही की ते त्याच्यामध्ये गिरायला लागले असं. मी त्या विषयावरती जवळजवळ एक दिवस झालं, मी कधी एखादा विचारतो ना की नंतर मी डीप जाऊन शकतो. तुम्ही लिड घ्या, मी पण आहे तुमच्यासोबत, आपण आपला ग्रुप वाढवू. म्हणजे नाही पडणाऱ्यापेक्षा होईरांचा ग्रुप वाढला. कितीतरी तरुण आहे, रोजगार नाही, नोकरी आहे, स्किल आहे, परंतु त्या त्यांच्या जातीच्या नोकऱ्या मिळत नाही ही परिस्थिती आहे. घरामध्ये किती लोकांची जमीन असते किंवा एखाद्या गावामध्ये प्रकल्प विरोध करतो, प्रत्येक ग्रस्ताची जमीन नाही आहे, लँडलॉर्ड सोडत आहे आणि त्याच्यामध्ये काम करणार बाकीचे लोक. सर मला सांगा, मुंबई गोवा हायवेमध्ये माझी जमीन गेली, बरोबर आहे, माझी गेली होती, मी विरोध केला असता तर मुंबई गोवा हायवे झाला नसता समजा, तेव्हा मस्ती केली साहेब
मी माझी जमीन दिली सर. आता हा हायवे मला इकडून वापरायला मिळणार आहे. हा सिंधुदुर्गातल्या सगळ्या लोकांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना ते हायवे वापरता येणार आहे. माझी जमीन गेली म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की नाणारमध्ये तुमची जमीन जात नाही, मग तुम्ही कशाला बोलतो? असं नसतं. ते हायवे मध्ये माझी जमीन गेली पण लोक वापरणार. तसं नाणारमध्ये काही लोकांची जमीन गेली, त्यांना आपण परतावा देऊ, त्यांना आणखी जमीन देऊ. तुम्ही सारखं नाही, तुम्ही किती सांग सांगा कितकून पैसे मिळायचे म्हणजे जमीन मालक पास व्हायचं. आता तसं परिस्थिती नसतं. आता पासपट ह्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मिळतो, शहरामध्ये चौपट मिळतो. तुम्ही याचं लिड करा, मी पण तुमच्या बरोबर आहे. आणि आपण या सगळ्या कंपन्या प्रामाणिक कारण आपलं तुमचंही माझं काही ब्रेड बटर नाही. आणि माझी जमीन आहे, माझा जागा आहे, आणि माझा धंदा आहे. फक्त पुढच्या 25 वर्ष पुढच्या पिढीचा विचार. एमआयडीसी होते, एमआयडीसी बाबांनी झालो घ्या लोकांचा विरोध टाळून तिथं शासन उभा केला. मुंबईसारख्या ठिकाणी भाभा आणू शक्ती अनुमती सगळे आहे आणि रिफायनरी आहे. हे कोणती जाणीवपूर्वक आपल्या कोकणात काही लोकांना जाणीवपूर्वक कोकणाचा विकास कसा आहे कोणीतरी सगळे मुंबई कोकणाचा नाही म्हणत मी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणतरी जाणीवपूर्वक प्रगल्भ झाले. 80% घरं बंद आहेत कोकणात. गणपती आणि पर्यावरणाची काळजी घ्या. आमचं काय म्हणलं, प्रदूषण कमी करायचं करा, नवीन टेक्निक लावा, नवीन काहीतरी काहीतरी आणा. त्याला अमुक पाणी समुद्रात सोडू नको सांगा, ते त्याचं वॉटर ट्रीटमेंट करा, झाड लावा, बरोबर ना. हवेत काही वायू सोडू नका, त्याला परत आणि त्यांनी सगळे विरोध करणारे श्रीमंत आहेत, बोर्डवर जेवलेले आहेत, त्यांच्या चार चार पिढ्याचं कल्याण झालेलं आहे. याला कोणाची काळजी नाही.